फिर यवतमाळवरून मुंबईकडे जाणाऱ्या एका खासगी बसचा नाशिक मध्ये अपघात झाला आणि या अपघातामध्ये जवळपास 11 लोक हे मृत्युमुखी पडले आणि जवळपास बरेच लोक जखमी आहे. ही घटना खऱ्या अर्थानं घडली, अतिशय दुर्दैवी घटना आहे. या घटनेमध्ये जे मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांच्याबद्दल आम्ही श्रद्धांजली अर्पण करतो. जखमीवर शासकीय मदतीने उपचार चालू आहे नाशिकमध्ये. नाशिक जिल्हाधिकारी यांच्यासोबत मी सकाळीच बोललो, यवतमाळ जिल्हाधिकारी बोलले आणि जवळपास बसमध्ये 45 लोक या ठिकाणी प्रवासी होते अशा पद्धतीची माहिती आहे. हा अपघात कशा पद्धतीनं झाला या संदर्भात सुद्धा चौकशी प्रशासनाच्या वतीनं करण्यात येत आहे आणि जे मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांना माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी 5 लाख रुपयाची मदतसुद्धा जाहीर केलेली आहे. आणि मुख्यमंत्री महोदयांचं सुद्धा सकाळीच बोलणं माझं झालं, यवतमाळ जिल्ह्यातले हे सर्व प्रवासी होते आणि मृत्युमुखी जे झालेले आहेत ते सुद्धा 11 लोक यवतमाळ जिल्ह्यातले आहेत. मी मृत्युमुखी पडलेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि जखमींचा या ठिकाणी उपचार शासकीय माध्यमातून या ठिकाणी चालू आहे आणि या सर्व बाबीवर पालकमंत्री म्हणून माझं प्रशासनासोबत सातत्यानं बोलणं चालू आहे. एक जर पाहिलं खासगी ट्रॅव्हल्स यवतमाळवरून जेव्हा सुटली आणि मुंबईकडे रवाना झाली तर मला वाटते या ठिकाणी जेवढे प्रवासी त्याच्यामध्ये क्षमता आहे तेवढेच प्रवासी बसवल्या गेले. परंतु मधल्या प्रवासामध्ये त्या ठिकाणी ड्रायव्हर कंडक्टर यांच्या माध्यमातून जास्तीचे प्रवासी बसवल्या गेले का किंवा जास्तीचे प्रवासी होते का या सर्व बाबीची आम्ही चौकशी करू आणि कुठे अनियमितता झाली असेल तर या संदर्भात प्रशासन दखल सुद्धा घेऊन कारवाई सुद्धा आम्ही करू.